नमस्कार, आज 18 ऑक्टोबर 2020। आज महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आज दिवसभरात आणि रात्री महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये कोणत्या वेळेला कसा पाऊस असू शकतो। छोटी अपडेट आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीच विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करणे, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करू शकता। या चॅनलवर सर्व कृषी वार्ता, हवामान अंदाज आणि शेतीविषयक टेक्निकल माहिती आपण देत असतो। सध्याची स्थिती तुम्ही बघू शकता, अरबी समुद्रामध्ये जो काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता तो प्रवास करत सध्या आता अरबी समुद्रामध्ये सेंटरमध्ये कार्यरत आहे। त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये हा जो ईजी चक्रकार स्थिती दिसते मित्रांनो, हा नवीन कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। तर याच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। काही भागांमध्ये वादळी पाऊस बघायला मिळेल, काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासहसुद्धा पाऊस बघायला मिळू शकतो। चला तर बघूया आज दिवसभरात कोणत्या भागामध्ये कसा पाऊस असू शकतो। एकदम कमी वेळात हा व्हिडिओ आपण सांगण्याचा प्रयत्न करू, व्हिडिओ नक्की कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। मुख्यत्वे करून आज दुपारनंतर महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। कोकण विभागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये हलका ते मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सुद्धा मित्रांनो आज वादळी पाऊस आपल्याला बघायला मिळेल। पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। हा जोरदार जो पाऊस आहे हा ठिकाण बदलत बघायला मिळेल, जागोजागी बघायला मिळेल। सर्व भागामध्ये हा बघायला मिळणार नाही, काही भागामध्ये हलका ते मध्यम तर जागोजागी किंवा हा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या भागांमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। हलका ते मध्यम हा पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर नाशिकमध्ये मुख्यत्वे करून सर्वात जास्त पाऊस आपल्याला त्र्यंबकेश्वर, जव्हार वगैरे, इगतपुरी, वाडा वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल। जागोजागी हा पाऊस आपल्याला जोरदार स्वरूपात बघायला मिळेल, मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही भागामध्ये तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर मित्रांनो या भागांमध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो, नाशिक विभागातल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जागोजागी वादळी जोरदार पावसाची शक्यता आहे। मुख्यत्वे करून अहमदनगरचा जो काही पश्चिमी भाग आहे, पश्चिम भागामध्ये जागोजागी जोरदार पावसाची शक्यता आहे। संगमनेर श्रीरामपूरच्या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला जागोजागी जोरदार पाऊस आज बघायला मिळणार आहे। तसेच नंदुरबार, धुळे आणि जळगाव या भागांमध्ये सुद्धा दुपारनंतर पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये असणार आहे। त्याचबरोबर औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा आज चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। आज आणि पुढील 2-3 दिवस मित्रांनो हे पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे। औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या सर्व भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम तर जागोजागी तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। आज दुपारनंतर मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि तुरळक भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल। हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे। तर ढगाळ वातावरण मित्रांनो आज आपल्याला दिवसभरात महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे। अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो असणार आहे। तर अमरावती विभागामध्ये थोडासा पावसाचा जोर कमी असेल, हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असेल। नागपूर विभागामध्ये बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही। नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, तर त्याचबरोबर गोंदिया, भंडारा, गडचिरोली, तर चंद्रपूरच्या काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस, मुख्यत्वे करून चंद्रपूरचा जो काही पश्चिमी भाग आहे, पश्चिमी भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला चंद्रपूरच्या पश्चिमी भागामध्ये काही ठिकाणी बघायला मिळू शकतो।
अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो आज दिवसभरात असणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा कोणीसोबत. तोपर्यंत नमस्कार.